हल्दीमध्ये मेजवानीमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे? मटन 200 किलो, चिकन 200 किलो, कोल्बी 200 किलो, कोल्बी 200 किलो, सकले 200, सगळ्या 200 किलो आहे. हे आहेत मम्मी पप्पा आणि हे आहेत हब्बी. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजेच्या यूट्यूब चॅनलवरती. मी आहे रेवस धक्क्यावर, चाललो रेवस गावामध्ये रामा कोली यांच्या मुलीचीच म्हणजेच खुशबूताईची हालत आहे. आज मला इन्व्हाइट केला होता समिताताईनी, सर्वांना जाऊन भेटूच आणि व्लॉग सुरू करा. आधी आगरी कोली हालत बोलल्यावर मज्जाच मज्जा असते, फुल जल्लोष असणार आहे. व्लॉग शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला टाईमपास न करता व्लॉग सुरू करूया. थँक्यू. पोचलो रेवस गावाजवळ आणि समोर बघताय ताम. किती किलोची असेल ताई? असेल तरी 12-13 किलो. 12-13 किलोची ताम असते. काली ताम काय? उसळून दाखव ताई, उसळून दाखव. ओके धन्यवाद. पोचलोय मंडपात, सर्वांना जाऊन भेटतो पहिले, नंतर तुम्हाला भेटवतो. ठीक आहे, आता भेटतो आपण नवरीच्या भावांना. तर हा सक्का भाऊ आहे राज, मी पण राज, आपण राज, आणि हा आपल्याचा मुलगा. नाव काय मित्रा? सनील. सनील, सनील आहे आपल्यासोबत. तर मी थोडा लेट आलो त्याच्यामुळे मला फिश कट म्हणजे मावरा आणला होता ते सर्व मिस केला ना मी. कापून झालेला आहे, थोड्या थोडक्यासाठी मिस झाला. पण आपण त्यांना विचारू, हल्दीमध्ये मेजवानीमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे? मटन 200 किलो, चिकन 200 किलो, कोल्बी 200 किलो, कोल्बी 200 किलो, सकले 200, सगळ्या 200 किलो आहे. फुल मजा येणार आणि जेवढा मला दाखवता येईल म्हणजे आता मावरा बनवतात ना, कटिंग करताना दिसणार, बनवताना दिसतात. ठीक आहे ठीक आहे, चालेल, मी दाखवतो सर्व. तर धन्यवाद. आता नाश्ता वगैरे झालेला आहे ते हो. ठीक आहे करतो करतो. आणि आपल्या समोर आहे नवरीची आत्या, बरोबर ना? काय खाते बघू दे, काय खाते आई नाश्त्यामध्ये? काय काय कांदा पोहा, आंबार वर, चा, भाकरी. फुल मजा येणार हल्दीला. बघा स्मितीताई पाटील मस्त मेकअप झालेला आहे कम्प्लीट ना. थोड्याच वेळात आपण आता देवांच्या इकडे पाय पडायला जाणार आहोत आणि मस्त गुड्डीताई बघा नटलंय, खूप सुंदर दिसते आणि फुल एक्साइट पण आहे. आणि टीम इकडे आहे बसले बघा, SMD प्रोडक्शन. हाय तयार आहे टीम. आणि अजून एक दादा सुद्धा इकडं. ओके जास्त ना मला ब्लॅक मध्ये नको. हा ताई तुम्हाला सर्व सांगेल, तुम्हाला काही विचारायची ताईला गरजच नाही. तुम्ही विचारा मग मी सांगते. ताई जास्ती भरा वर्क करत आहे ना. ताई लव मॅरेज ना? येस. किती वर्ष झाली? 6. 6 वर्ष झाली. भाऊने कुठं बघितली तुला पहिल्यांदा? नवरात्री दांड्या खेळताना. नवरात्री दांड्या खेळताना. आणि पहिली भेट? पहिली भेट म्हणजे काय अशीच 3-4 महिन्याने. म्हणजे कुठे झाली होती? आमच्या इथे गावातच. मस्त दिसते बघा ताई. आणि जो ब्लाऊज वर उकान आहे तो तुझ्या तोंडून ऐकायला मजा येईल. मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, सौरभची आणि माझी लाखात एक जोडी. कडक एक नंबर उकान टाकलाय मी. कॅप्चर करायला किती वेळा बोललो, यावरती यावरती फोनच ना आला. आता मी सीव्हीडी घातली ना मी किती वेळा बोललो दुर्वेश रील साठी आलाय ती मेकअप आर्टिस्ट ताई यांचे व्हिडिओ काढते रील साठी. बाकी सिनेमॅटिक फोटोशूट सर्व काही चालू आहे.
आहेत मम्मी पप्पा आणि हे आहेत हब्बी. आता आपल्या समोर आहे गुड्डी ताईची वहिनी. तर वहिनी नाव काय? नेहा कोळी ताई आहेत आपल्या समोर. तर ताई मस्त सजली नटले बघा. जय मल्हार. तर मी काय बोलते ताई, आज आज आपल्या हल्दी निमित्त काय काय कार्य होणार आहे आपल्याकडे? हल्दी निमित्त आता आपली नवरी देवांजवळ जाईल, नंतर दुसऱ्या गावात पण आमचे देव आहेत तिथे जाईल, मग तिथून नाचत नाचत घरी येईल. मग आपला हळदीचा कार्यक्रम होईल, इथे हळद वगैरे लावतील, त्याच्यानंतर जेवण वगैरे सर्व होईल, आणि त्याच्यानंतर मग रात्री आपले डान्सचा फंक्शन, मांडव सर्वांचे डान्स वगैरे, जेवण पाहुणे येतील, असं सर्व होईल. आणि उद्या लग्न. उद्या लग्न. ठीक आहे, धन्यवाद ताई. आणि खूप सुंदर दिसते बघा ताई. कोणती आलोय आपण आता अशा ठिकाणी जिथं आपल्याला अशा भारी भारी सर्व रेसिपी आणि आज सर्व मेजवानी खायला भेटणार आहेत. आता सध्या चालू आहे ताई, आता सध्या काय चालू आहे आपला? बिर्याणी. ही बिर्याणी साठी कोलबी बिर्याणी आहे. कोलबी बिर्याणी आहे. आंबार झालेली आहे. आंबार नाश्त्यामध्ये आपण खाली आंबार. आणि याच्यामध्ये काय आहे? बिर्याणीचा भात आहे. आणि कोलबी बिर्याणी भेटणार आपल्याला आता दुपारी मस्त बघा. आणि ताई नवरीची काकी, माझ्याकडून सगळ्यांना आमंत्रण आहे, सगळी जण आमच्या पुरीच्या हळदीला या, जेवायला या. बघा आमची कोल्यांची कशी बिर्याणी आहे, कोलंबीची टेस्ट करायला या. आणि कोल्यांची हालत कशी आहे ती बघायला या. आणि इथं सर्व आईस कांदे कट करतात. नमस्कार. कांदे ओनली कांदे. आपल्याला आज मेजवानी मध्ये काय काय भेटणार आहे रात्री बघायला, म्हणजे रात्री किंवा दुपार पासून जे जे आहे ते तुम्ही सांगा. चिकन हाय, सकल्याचा भाव हाय, आणि कोलंबी भात आहे, आणि भाज्याची वेज बिर्याणी हाय, आणि कुर्मा भाजी पण हाय. हे सर्व सांगितलंय की आता करत ठेवलंय, त्याचा वास आलाय, भारी खायला वाटणार आहे मला आज, फुल मजा येणार आहे. तुम्ही मिस केलात, तुम्हाला थोड्या उद्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर अशीच आपली आगरी कोल्यांची हालत कधीतरी जात जा, बरोबर ना? फुल एन्जॉय असते, फुल मजा असते, आणि आपली लोक म्हणजे एन्जॉयमेंटवालीच असतात सर्व. तर चला भेटू आपण नंतर. आता बघा ताई सर देवांना निवेद दाखवण्यासाठी जेवण करत आहेत. आणि या साईडला बघा भाजी निवडतात ताई आईस. लग्नाला आलेले आहेत. हळदीला आलत्यात. आणि तुम्हाला सांगतो मी, आपली मानसीची मम्मी आहे ना ती रेवशी आहे, तर तिकडे आपल्याला भेटले, त्यांना आपण नाता विचारूया. सर्व ओळखतात आपल्याला इकडं, सर्व नातेवाईकच झाले. आता जावई झालो ना मी तुमचा जावई हाक मार. तुम्ही मम्मीच्या? मम्मीची बहीण. मम्मीची बहीण लागल ना. आणि मुलगी तुमची? नाही, त्यांची मुलगी पण आहे, त्यांची फुल ऑर्डर आपल्यालाच आहे. ओके ना, सगळी शूट मी करीन, तुमचं काय टेन्शन नको घेऊ. करंजावरून सर्व आलेत. हाय. कधी आलात? आताच आलात का? हाय. बघा दादाची तयारी करते, थोड्याच वेळात आता आपण निघणार आहोत देवांजवळ जायला. मामी मी सर्व तयार झाले. आणि ताई ही आहे वहिनी अलिबाग. मामा आहेत. मामा एकुलते एक मामा. एकुलते एक मामा आणि एकुलते एक मामी आम्ही समोर आहे. सर्व निघालो आम्ही, मावशी काकी मामी वहिनी सर्व निघालोय. सुरुवात चलो देवांजवळ पाया पडू आपण.
घरामध्येच असं घरामध्येच देवर आहे मोठा, इथे आपण आता पहिले पाया पडू आणि बघूया आपण काय काय इकडे होणार आहे. मला वाटतं थोडी हालत पण इथे ठेवण्यात येईल. सर्व आलेत, मामीसा काकीसा दादा पण आहे. आजीचा आणि आजोबांचा फोटो बघताय तुम्ही. केली ना हालत कुंकू लावून आपण बाहेर निघू ना देवाजवळ. आणि देवाजवळ थोडी हालत लावतात ना. आणि घरी येऊन मग हळदीचा प्रोग्राम. कुटुंबांचा देवघर आहे. आपण आलो इकडं. आता इथे सर्व साहित्य आपला जे जे हालत वगैरे आहे ते सर्व इथं आहे. आणि थोड्याच वेळात हालत लावतील. कुठलाही कार्य सुरू करण्यापूर्वी आपण देवांचा मानपान करत असतो. तर आता आपण गावातल्या देवांचा तर मानपान केलेलं आहे, आता कुठे चाललोय आपण? आता बोडणीला जायचं आहे. तिथे पण आमचं रेवस बोंड आमचं एकत्रच गाव आहे. तिथे पण आमचे काय दोन तीन मंदिर आहेत, तिकडं पाया पडायला जायचं आहे. त्यांचं पण मानपान इकडे होईल. नंतर मग सर्व दुपारी हालत निघल्यावर नाचतील वगैरे. आता जेवण घरी येऊन आणि हालत आपण देवांजवळ लावतो की नाही? थोडी थोडी नॉर्मलच लावतो. लावतो लावतो. आणि नंतर घरी गेलो परत हल्दी कार्यक्रम होईल माणसाच्या हळदावाला. मग तेव्हा जरा नाचतील दिसतील. मग परत रात्री प्रोग्राम चालेल. आणि इकडे बघताय इथे जेवायची व्यवस्था केली. जेवणामध्ये आज कोलबी भात आहे दुपारसाठी आणि भाजी सुद्धा आहे. सर्व बसलीत. मोबाईल पाहिजेच. कुठला हल्लीची सगळी पोर तशीच. चिकनचा टोप. चिकनचा किती किलो टाकला याच्यात? मला नाही माहिती. आई किती किलो आहे? 25 किलोचा हा टोप आहे. हा याच्यात एक होता. हा एक 25, हा एक 25 किलो. इथं 50-75 किलो झाले टोटल. इथंच टोटल 200 गोळ्या. सर्व काय 200 किलो आहे. हॅलो, नाव काय याचं? शिवान. शिवान मामा हाय कर. हाय हाय कर. हाय हाय कर. हाय कर. हाय हॅलो. आणि इकडे बघा आपल्याला कोण भेटलाय. पारची मामी. हो मला माहितीच ना, पार्थने कधी परिचय करूनच दिला नाही आपला. समिता ताई. समिता ताई जिने आपल्याला बोलवलं होता. सर्व बसलेत. जेवल्यात ना सर्व? सौरभ भाऊ पण देवांना भेटण्यासाठी गावात आलेले आहेत. आता राम मंदिरामध्ये आहेत. त्यांना जाऊन भेटवतो तुम्हाला. दाखवतो सौरभ भाऊ आपले. सौरभ भाऊ अभिनंदन भाऊ. थँक्यू. भाऊंकडे आपल्याला भेटलाय तो विनायक दादा. नमस्कार. 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 हो अचानक भेट. कसा आहेस? बरा आहे. तू? मी नवऱ्याकडचा आणि यो नवरीकडचा. हो. आणि जेवला तू? नाही नाही जेवला.
चवल्यात चल आपल्या नवरीकडे मी आहे चल सोय करते तुझी नवऱ्याला रागेल नवऱ्याकडे जाऊ चालेल ठीक आहे जेवणार नाही नुसतं पॅक पण मारायचं आहे पोचलो आम्ही सर्व बोटणी रेवसच्या साई मंदिराजवळ मी तर कधी कधी विचार करतो काय आपल्या गावाना अशी नावं कधी कशी पडली असतील ना कशी पडतात ती नावं पहिले कालात ना विचार करत असो तुम्ही विचार करा आम्ही आता बाप्पाचा मानपान करायला चाललोय ना सर्वजण ठीक आहे चला आपण शेजारीच राहतो म्हणजे आपण बघायला गेलं तर रेवस आपल्या शेजारीच आहे आणि इथं वातावरणाबद्दल बोलायला गेलो ना तर इथं ऊन आहे पण हवा येते ना अशी थंडगार हवा येते आणि आपल्याकडे बघितलं ना ऊन तर ऊन असते आणि वाफा पण ते गरम गरम मारतात सगळी हवा पण गरम गरम येते काय समजत नाही ना निसर्गाचं काय चाललंय ते रिस्क आहे थोडा पुढं काळजी घ्या स्वतःची ऊन बघा किती आहे जाते तर सावली यापूर्वी आपण अलिबागची अजून एक हालत बघितलेली आणि ही दुसरी हालत तर मामा आपण नवरा मुलगा नवरीकडे हालत घेऊन जात नाही जात फक्त अशी एक मजेसाठी आपण हालत काढत असतो हालत बोलतो ना यार आपण हालतच बोलतो तर असं एन्जॉयमेंट साठी सर्व घरातली नाचत गाजत आपल्या नवरी नवऱ्याला घेऊन घराकडे जात असतात देवांजवळ पाया पडला ना काय ते ही असं हे निघत असतं ना बँड वाजत गाजत निघत असते फुल मजा असते तुम्ही तर या व्लॉग मध्ये बघितलं असाल मामा नाव काय साईनाथ नाकवा नवरीचा मामा
आपल्या समोर आहे नवरीची आई, माहितीच आहे तुम्हाला, आणि नवरीच्या मावशी, बघा एकसारख्या दिसतात. तुम्ही जुलीच्या नाही म सेम दिसत एकदम, मला तर पहिले ट्विन्स वाटल्यात. म्हणजे सख्या बहिणी ना, सख्या बहिणी ना, ठीक आहे. आणि आई आहे, सर्व तयारी झालेली आहे ना आपली लग्न वगैरेची? उद्या लग्न ना, सर्वांनी लग्नाला या. आणि सर्व ओके ना? काय तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आपला कार्य चांगलाच होणार आहे. मस्त फुल एन्जॉय केलंय सर्वांनी ना? हो, आणि सर्वांनी लग्नाला उद्या यायचं. हो, धन्यवाद आई. सर्वांनी यायचं लग्नासाठी. वहिनी ना, वहिनी आणि वहिनीने आपल्याला आधी ओळख दाखवले, पण वहिनी यायला मागत नाही कॅमेऱ्यावरती. लास्ट ते कॅमेऱ्यावरती यायला मागत. आपल्या व्हिडिओ बघतात ना तुम्ही? आवडतात ना व्हिडिओ बघतात? असं यायचा आवडलं ना? अशा तुमच्यापर्यंत मी चांगले चांगले व्हिडिओ पोहोचवत राहीन. आता आपल्या ताईची पण येणारच आहे व्हिडिओ, ती देखील बघा तुम्ही. हा, धन्यवाद. असंच वाटते. कुठली व्हिडिओ? एप्रिल फुल. ताईन देखील आपलं ओळख दाखवलंय आपल्या व्हिडिओ बघते. कशा वाटतात ताई व्हिडिओ? आणि एप्रिल फुलची जी स्टोरी आहे, इकडे इकडे लाचू नको, ती मला सांगत होती का? आम्हाला वाटलं खरोखरच हे चाललंय काय, बरोबर ना? असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन. प्रेम आणि सपोर्ट असाच माझ्यासोबत ठेवा. ओके, थँक्यू. मेकअपची वाट ना, मेकअप इकडं बघतो समोर. Hare Krishna.
थोड्याच वेळात आणि बघा फोटोग्राफर बघा किती आहेत, सिनेमॅटिक, एक फोटोशूट, एक ट्रेडिशनल टीम, SMD प्रोडक्शन वाले सर्व आता आपण आलोय रात्रीच्या जेवणामध्ये काय आहे बघण्यासाठी. बिर्याणी कोलंबी भात आहे, रात्री पण कोलंबी भात आहे आणि याच्यात काय याच्यात चिकनच आहे, चिकन आहे याच्यात, म्हणजे 25 किलोच असेल यो. आणि यो मासा कुठला याच्यात, घोल मासा याच्यात, घोल मासाचा आंबड बनलाय, याच्यात पण चिकन आहे, चिकन बिर्याणी पण बनवलंय, म्हणजे मजा चिकन बिर्याणी पण याच्यात. यो काय चिकन बिर्याणी आहे. पहिले ताईना दाखवू दे मला, ताई इकडे बघा, ज्यांची मेहनत आहे त्यांना दाखवलं पाहिजे. इकडे बघा, इकडे बघा, सर्व आईस आहेत जे दिवसभर इकडे हे करत असतात, काम करत असतात. आई नमस्कार, आये हात कर, आये हात. याच्यात मटन मटन बनवलंय बघा, बोकडाचा आके आके बोकडाचा मटन. आई तुम्ही कुठल्या अलिबाग मधल्याच म रेवश्याच ना तुम्ही, धन्यवाद आई, चला येऊ मी, चला बाय बाय आई इकडं. बाय 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 बाय. हे बघा 9 वाजायला आलेत आणि सर्व जेवणाची व्यवस्था फुल मांडव भरलेला आहे आणि आता आम्ही पण जेवण घेतो. माझ्यासोबत एक दुर्वे, तो पण सुटवरच आहे, तर जेवून घेऊया ना आपण, जाऊ काम काउंटर बघ. माझ्यासोबत समिता ताई आहे जिने आपल्याला इन्व्हाइट केला होता. ताई धन्यवाद बोलवल्याबद्दल, फुल एन्जॉय बघायला मिळाला. ताई मुलं अचानक सांगितलं ताईने, थँक्यू. आणि व्हिडिओ कशा वाटतात म्हणून ताईने मला बोलवलंय. धन्यवाद ताई, असाच सपोर्ट आणि असंच प्रेम करत राहा आमच्यावर. आपण नक्कीच पुढे अजून व्हिडिओ बनवत राहू, बरोबर ना? ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. आणि चला व्लॉग तर एंड करूया, ताई सोबतच व्लॉग एंड करूया. तर कसा वाटला हल्दीचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा, आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. ठीक आहे, आता पुऱ्या अलिबाग मध्ये आपली व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे ताई बोलले. तर चला बाय बाय, काळजी घ्या.